नमस्कार महानगरपालिका अंतर्गत कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदासाठी एकूण पाहू शकता की एक हजार आठशे सेहेचाळीस जागा आहेत वेतन पंचवीस हजारापासून ते एक हजारापर्यंत आहे तर याची शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन वय टायपिंग इंग्लिश आणि मराठी ती सवय आणि त्यानंतर एम एस सी आय टी कंपल्सरी असणार आहे तर अशा प्रकारे पीडीएफ फाईल पाहून घ्यायची आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून येथे यायचं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर येणाऱ्या विंडोमध्ये क्लोज या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि येणारी प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहून आय अॅग्री या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पर्सनल डिटेल टाईप करण्यासाठी जर पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी तुमचं पहिलं नाव जसं दहावी आणि बारावीच्या सर्टिफिकेटवरती आहे तसं टाईप करायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव येथे टाईप करायचं आहे त्यानंतर तुमच्या नावामध्ये बदल आहे का असेल तर नावामध्ये जो बदल आहे तो पुढे टाकायचा आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे वडिलांचं नाव पुन्हा टाईप करायचं आहे आईचं नाव टाईप करायचं आहे डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुमची जन्मतारीख दिवस महिना आणि वर्ष यामध्ये टाईप करायचे आहेत त्यानंतर जेंडर या टॅबवर क्लिक करून तुमचं जेंडर निवडायचं आहे मोबाईल नंबर टाईप करून कन्फर्म मोबाईल नंबर येथे देखील सेम नंबर टाकायचा आहे त्यामुळे नंतर ईमेल आयडी देखील दोन्ही ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे परीक्षा सेंटर द्यायचे आहेत तर यानंतर इथे परीक्षा सेंटर जिल्ह्यानुसार द्यायचे आहेत पहिला जिल्हा तुमचा निवडायचा आहे इतर देखील तुम्ही निवडू शकता एकूण तीन परीक्षा सेंटर द्यायचे आहेत परीक्षा सेंटर निवडून झाल्यानंतर इथे अंडरटेकिंग बॉक्स देण्यात आलेला आहे जनरेट ओटीपी या टॅबवर क्लिक करून जनरेट ओटीपी या टॅबवर क्लिक केल्यानंतर कॅप्च्या टाईप करायचा आहे कॅपच्या टाईप केल्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे ओटीपी तुमच्या मोबाईल वरती पाठवला जाईल ईमेल आयडी मोबाईल वरती ओटीपी आलेला असेल तो इथे टाइप करून व्हॅलिडेट ओटीपी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर ओटीपी हॅज बिन व्हॅलिडेट सक्सेसफुली अशी विंडो मेल ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे पुन्हा येथे अंडरटेकिंग बॉक्स दिला आहे त्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून कॅपचा टाईप करायचा आहे नंतर रिवेरीफाय या टॅबवर क्लिक करून तुमचे संपूर्ण डिटेल व्हेरीफाय करून घ्यायचे आहे शेवटचे जे बॉक्स आहेत त्यावरती संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करून खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला ते सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे येणाऱ्या पॉपऑप विंडोमध्ये ओके okay, या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे आल्याचं पाहायला मिळेल तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती सहजचा सा, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पाठवला जाईल त्यानंतर क्लोज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर संपूर्ण डिटेल पाहून घ्यायची आहे तर ॲप्लिकेशन भाण्यासाठी गो टू ऍप्लिकेशन या आयकॉनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल जी तुम्ही यापूर्वी प भरलेली होती ती तुम्हाला पाहायला मिळेल एकूण चार स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ॲडिशनल डिटेल कम्युनिकेशन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट देखील तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तर लक्षात घ्या सर्वप्रथम येते तुम्ही संपूर्ण माहिती वाचलीत जाहिरात वाचली तर या ठिकाणी टिक करायचं आहे त्यानंतर ॲपलीड पोस्ट तुम्ही ज्या पोस्टकरता अर्ज करणार आहात त्या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल यार त्याची पाहायला मिळेल त्यानंतर वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक नावामध्ये बदल करता येणार नाही ना आहे जन्मतारखेत बदल करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे मॅरिटियल स्टेटस वैवाहिक स्थिती या ठिकाणी जी असेल ती तुम्हाला इथे टाईप करायची आहे यानंतर विवाह जर झाला असेल तर तुम्हाला लग्नाची तारीख देखील टाईप करायची आहे आणि नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचंय तर यानंतर सेंटर जे परीक्षा सेंटर दिले आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियन या टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तिथे यस म्हणायचं आहे यानंतर पाहू शकता की महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र यामध्ये अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला त्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक तुम्ही सादर करू शकता तर येथे सर्टिफिकेटचं नाव टाईप करायचं आहे शाळा सोडल्याचा दाखला कधी इशू करण्यात आला तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात ते कधी इशू करण्यात आलं ते सर्टिफिकेटवर पाहून येथे तारीख टाईप करायची आहे त्यानंतर सर्टिफिकेटचा अनुक्रमांक न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर कासंदर्भात माहिती तुम्हाला निवडावी लागणार आहे सिलेक्ट कॅटेगरी कास्ट कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर पुढे तुमची सब कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीतून तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये येणाऱ्या ऑप्शनमधून ओपनमधून करायचं आहे की रिझर्व्ह कॅटेगरीतून तर तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल कास्ट सर्टिफिकेट इश्यू जिथून झालं त्या अधिकाऱ्यांचं नाव टाईप करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालं याचा दिनांक संपूर्ण टाईप करायचा आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्र आणि त्यानंतर पाहू शकता की जर कास्ट व्हॅलिटी असेल तर त्याची डिटेल टाईप करायची आहे कास्ट व्हॅलिटी डिटेल कंपल्सरी नाही त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना या संदर्भात माहिती टाईप करावी लागेल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इशू करणाऱ्या अधिकाऱ्यांचं नाव त्यानंतर प्रमाणपत्र कधी इश्यू झालं त्याची तारीख आणि प्रमाणपत्र क्रमांक अशी संपूर्ण माहिती टाईप करावी लागेल त्यानंतर ओळख तपशील यामध्ये अर्जाच्या शरीरावरील कुठली जर खूण असेल तर ती तुम्ही टाईप करू शकता नसेल तर गरज नाही त्यानंतर ओळखीचा पुरावा येथे ऑप्शन देण्यात आले आहेत यापैकी तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन त्यानंतर मतदार ओळखपत्र त्यानंतर पासपोर्ट आणि बँक खाते यापैकी कोणतंही एक ऑप्शन देऊन तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या संदर्भात टाईप करायचे आहे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर अतिरिक्त माहिती ॲडिशनल डिटेल भरण्यासाठीचं पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही राज्य केंद्र किंवा निमशासकीय के संस्थेचे कर्मचारी आहात का यापैकी एक होय नाही स्टेटस टाईप करायचे आहे येस म्हटलं तर डिटेल माहिती करावी लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता की येथे प्रोजेक्ट अफेक्टेड रिझर्वेशन यामध्ये ब्रोण मुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठी जे प्रकल्प बाधित आहात का असेल तर होय म्हणून डिटेल टाईप करा नसेल नो करा तर नो एटावर क्लिक करायचं आहे यानंतर ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पातील अठ्ठावीस प्रकल्पग्रस्तांच्या यादीमधील आपण प्रकल्प बाधित आहात का असेल तर यस म्हणा नसेल नो तर नो एटावर क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता की तुम्ही भूकंपग्रस्त आहात का त्यानंतर अंशकालीन पदवीधर आहात का यापैकी एक स्टेटस असेल तर येस म्हणा डिटेल टाईप करावे लागेल नसेल तर नो या टाइपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहात का त्यानंतर आपण अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू आहात का स्पोर्ट्समन आहात का त्यानंतर तुमच्याकडे कुठली चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व म्हणजे डिझेबिलिटी आहे का असेल तर डिटेल टाईप करावे लागेल आणि यासंदर्भात सर्टिफिकेट क्रमांक देखील द्यावे लागतात त्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का तसेच तुम्ही अनाथ आहात का असेल तर संपूर्ण डिटेल भरा नसेल तर नो, तो नो या टावर क्लिक करायचा आहे यानंतर येथे सगळे ऑप्शन देण्यात आले आहेत त्यावर नो करायचा आहे यामध्ये तुमच्याविषयी कुठली केस दाखल करण्यात आले आहे का परीक्षेमध्ये प्रतिबंधित केले आहे का त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल आहे का असे सर्व ऑप्शन आहे तर या सगळ्या ऑप्शनमध्ये नो टॅबवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण माहिती चेक करून सेव्हॅन नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर ऍड्रेस टाइप करण्यासाठी सा पेज तुमच्या समोर ओपन होईल संपूर्ण ऍड्रेस ऍड्रेस लाईन वन ऍड्रेस लाईन टू ऍट पोस्ट त्यानंतर तुमचं देश इंडिया त्यानंतर राज्य महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे पिनकोड न चुकता टाईप करून दोन्ही ॲड्रेस जर सेम असतील तर येथे कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता एकच आहे तर येस या टॅपवर क्लिक करायचा आहे संपूर्ण माहिती टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅपवर क्लिक करायचा आहे त्यानंतर एज्युकेशन डिटेल टाईप करण्यासाठी जर सा पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही दहावीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण आहात का येथे येस म्हणायचं आहे दहावीच्या परीक्षेसंदर्भात संपूर्ण तपशील टाईप करायचा आहे यामध्ये शैक्षणिक मंडळाचं नाव बोर्ड तुम्हाला निवडायचं आहे महाराष्ट्र बोर्ड इतर असेल तर इतर निवडू शकता शाळेचं नाव त्यानंतर पर्सेंटेज त्यानंतर किती गुण मिळाले किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण माहिती आणि कधी उत्तीर्ण झाला त्याचा दिनांक टाईप करायचा आहे याचप्रमाणे बारावीची माहिती संपूर्ण डिटेल टाईप करायची आहे ग्रॅज्युएशन मार्क येथे देण्यात आले आहेत पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण आहेत का यस म्हणायचं आहे त्यानंतर पात्रता यामध्ये एनी ग्रॅज्युएट निवडायचा आहे त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव उत्तीर्ण झाल्याचा था दिनांक त्यानंतर पर्सेंटेज यामध्ये तुम्ही सी जी पी ए पण टाकू शकता एकूण प्राप्त गुण आणि किती गुणांची परीक्षा होती अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे यामध्ये तुम्हाला इंग्रजी आणि मराठी टंकलेखनासंदर्भात नोटीस आहे इंग्रजी तीस शब्द प्रति मिनिट टंकलेखन शासकीय वाणिज्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे याचप्रमाणे मराठी पण तीस शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे यामध्ये पाहू शकता की दहावीच्या परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठीचा विषय होता का यस म्हणायचा आहे आणि त्यामध्ये अजून इंग्रजी विषय देखील शंभर गुणांचा होता का असेल तर येस म्हणायचं आहे आणि संपूर्ण माहिती एकदा चेक करून सेव अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर डेटा दे सेव्ह सक्सेसफुली विंडो विंडोमध्ये ओके करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचा पेज तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे क्लिक इयर टू अपलोड या टॅबवर क्लिक करून तुमचा लाईव्ह फोटो देखील काढायचा आहे आणि अपलोड देखील करायचा आहे फोटो अपलोड करून सही अपलोड करायची आहे दहावीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे बोर्ड सर्टिफिकेट देखील अपलोड करायचा आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाल्याचे zip. प्रमाणपत्र देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे बारावीचं प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर पाहू शकता की एटी केटी जर असेल तर त्या संदर्भात पदवी प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण आहात तर या संदर्भातले प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे तर यानंतर डोमसाईल प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी महाराष्ट्रामध्ये जन्म झाला असल्याची नोंद असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे नॉन क्रिमिनल रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे ते अपलोड करावे लागेल त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र येथे एक पी डी एफ फाईल देण्यात आले आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलमध्ये ही पी एफ फाईल पाहू शकता प्रिंट काढायची आहे तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे राहणार आणि त्यानंतर किती कोणत्या पदासाठी अर्ज केला आहात त्यानंतर किती आपत्त्या आहेत तिथे डॅश करायचं लग्न झालं नसेल तर आणि मुलांची संख्या देखील दाश करायचे आहे संपूर्ण ठिकाण दिनांकन सही लिहून तुम्हाला ही फाईल स्कॅन करायची आहे इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये हा फॉर्मॅट दिलेला आहे त्यानंतर पाहू शकता की मराठी टायपिंग ती शब्द प्रति मिनिट सर्टिफिक इंग्लिश टायपिंग ती शब्द प्रति मिनिट सर्टिफिकेट त्यानंतर बँकेचे पासबुक ओळखीचा पुरावा आणि त्यानंतर डॉक्युमेंट जर इतर कुठले असतील संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत नऊशे रुपये फी त्यानंतर पे करायची आहे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नऊशे रुपये ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी आहे संपूर्ण माहिती वाचून येथे सर्व अंडरटेकिंग बॉक्स दिले आहेत त्या बॉक्सवरती क्लिक करून कॅप टाइप करायचा आहे त्यानंतर प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म पाहता येईल तुम्हाला फॉर्म पाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे पेमेंट आहे ते करायचं आहे तर अशा प्रकारे सबमिट टॅबवर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि पेमेंटसाठीचं पेज ओपन होईल तर पेमेंट तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे तर अशा प्रकारे सरचा अर्ज कसा करायचा ही महत्वाची माहिती पाहिली या संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा